हे तूप घालायचं याच्यामध्ये, तूप एकदम वितळलेलं आहे, हे सगळे तुपातले तांदूळ आहेत, असे मिक्स करून घ्यायचे। तांदूळ आधी चांगले भिजून घेतले, चांगले धुवून नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गावरान चव मध्ये। आज आपण अनोख्या पद्धतीचा भात बनवणार आहे। तुपातला भात आहे आणि भात बनवण्यासाठी बघा, आपण त्या ठिकाणी एक चुलांगण खोदलंय आणि या चुलांगण मध्ये एक गवरा टाकतात, त्याला शेणकूट पण म्हणतात। तर ह्या शेणकूटच्या गवऱ्या आपण आता रुचवून घेणार आहोत खाली, आणि बघा कशा पद्धतीने आम्ही एकदम गावरान पद्धतीचा भात बनवणार आहे। खायला एकदम चविष्ट लागणार, तिने ट्राय करा। सगळीकडनं अशा गोवऱ्या लावून घ्यायच्या खाली, गुडाला थोड्याशा जास्त झाले तर चालतील, कारण ह्याच्यावरती आपल्याला हे गाडगं ठेवायचं आहे। हे बघा, तर हे बघा अशा पद्धतीने आपण खाली आता गाडगे ठेवण्यासाठी ठेवून तयार केली, आणि ह्या सगळ्या गवऱ्या खालून बाजूनी टाकायच्यात। एक प्रकारची ही भट्टी लावायची बघा, ह्याच्यामध्ये पाणी आणि तांदूळ टाकायचेत, गावरान म्हशीचं तूप टाकायचं त्याच्यामध्ये, आणि तांदूळ टाकून आपण निघून जाणार इथून, आणि आपण परत येऊ तर हे भात शिजणार आहे। हे पूर्ण बुजून टाकायचं गाडगं, सगळीकडून गोवऱ्या टाकायच्या तर, आणि ह्याला जाळ वगैरे लावत बसायचं नाही। एकदा भट्टी पिटून द्यायची आणि आपण गावात यात्रा आहे, ती कुस्त्या बघून येणार आहे। तोपर्यंत माघारी आल्याबरोबर कुस्त्या खेळून आलं का, लगेच आपल्याला आल्याबरोबर हे भात खायचं आहे, त्यामुळं आता हे आपण लवकर घेऊ उरकतं। पण आता भट्टी पेटून घेणार आहेत, गाडगं आपण बाजूला घेतलंय। आधी गाडग्याचं फक्त माप केलं होतं की गावऱ्या बसतात का नाही आपण बघितलं होतं, ते काढून घेतलंय। परत नंतर रचायचं सगळं जशाच तसं। तर इकडं बाजूला तोपर्यंत बाळू महाराज तांदूळ स्वच्छ करून घेत आहेत। बघा एकदम स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेतलेत, इकडची अगदी पेटली बघा चांगली आपल्याला। तर हे बघा आता याच्यात आपण गाडगं ठेवणार आहेत, टाकूत ना गाडग मांडलंय, हे सगळं गरम होणार आहे। विकास अजून गवऱ्या घे बाजूच्या, ती स्वच्छ झालेत बघा आपले, आणि आता ह्या बाकीच्या गवऱ्या आपण साईडनी टाकून देणार आहेत। तुम्ही आतापर्यंत रेसिपी बघितली नसेल, एकदम गावरान पद्धतीची, आणि आमच्या इकडं यात्रेनिमित्त पाहुणे वगैरे आल्यावर अशा पद्धतीचा भात खाऊ घालत होतो आम्ही। गौतम नाना स्टाईलची ही रेसिपी आहे, एकदम सुंदर पद्धतीची। गावरान चवर आपल्याला बघा किती भारी होणार आहे। आता हे धुपण आणि त्याने ते एकदम भात शिजण्यासाठी मदत होते। ह्या गाडग्यामध्ये कचरा जाणार नाही याची दक्षता घ्यायची। इकडून आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये काहीच नाही, एकदम स्वच्छ आहे। आपण आता ह्याच्यात तूप घालणार आहे, हे बघू शकता आपण एक कपभर तूप घेतलेलं आहे, आणि आता ही व्यवस्थित भट्टी लावलेली आहे, हे तूप घालायचं याच्यामध्ये। तूप एकदम वितळलेलं आहे, आता तूप वितळलेलं आहे, आणि आता बघा हे कसा गोलाकार झालेला आहे। बघा या ठिकाणी तूप गरम झालेलं आहे, आता आपण हे तांदूळ घालून घेणार त्यात, आणि आता काल परवाच पाडा झालाय, पाड्याजवळ जे लिंबाचं महत्व असतं, तर आपण या ठिकाणी लिंबाची काडी घेतलेली आहे। लिंबाची काडी ही आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची असते, त्यामुळे आपण हे लिंबाच्या काडीने हलवणार आहे। तिथं जर तुम्ही उलटणं वगैरे घेतलं तर त्यांनी तुम्ही हलवू शकत नाही, कारण याची हळ लागू शकते, त्यामुळे आपण हे तांदूळ असे हलवून घेणार आहेत। तूप टाकलेलं आहे ह्याच्यात बघा, हे सगळे तुपातले तांदूळ आहेत, असे मिक्स करून घ्यायचे। तांदूळ आधी चांगले भिजून घेतलेत, चांगले धुवून, त्यामुळे पांढरे शुभ्र झाले तर, आणि ह्या भांड्यामध्ये आधी आपण दूध पण शिजवलेलं आहे। हे बघा तूप आणि कडवटपणा पण येत नाही बरं का, लिंबाचा कडवटपणा जातो ह्याच्यामध्ये, तूप असल्यामुळे आपण जे तूप वापरले त्याच्यामुळे कडू लागत नाही। एकदा आणखी आणि ह्याच्यात मग पाणी घालायचं आपल्याला, तसं जर आता जरी पाणी टाकलं तरी चालेल, कारण हे जे मातीचं भांड आहे ते चांगलं गरम झालेलं आहे। आता ह्याच्यात मीठ घालायचं, एक नेणा तुटक छोटे दोन चमचे। हे बघा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण, मीठ घातलेलं आहे, अजून थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला, हे कमी पडेल म्हणून जास्त होईल।
टाकायचं। हे बघा आता हे सगळं तूप सगळ्या तांदळाला लागलेलं आहे आणि चांगले लाल झाले तांदूळ घालून। आता यात पाणी घालूया आपण। कुंभार मामाकडून आणलेली भांडं आहे। पाणी जास्त झालं तरी चालेल, काय अडचण। मातीचं भांडं आहे ना, कारण हे भांडं मातीचं आहे। बघा किती तेलकटपणा आलेला आहे, छान एकदम छान तेलकटपणा आलेला आहे एकदम तुपाचा। आणि आकटी एकदम पेटलेली आहे मस्तपैकी। आता ह्याच्यावर आपण पाणी टाकायचं का? नाही, थोडा वेळ आपण याला असंच ठेवायचं आणि पाणी थोडं गरम झालं की याच्यावर झाकण ठेवणार आणि आपण सगळी माती ढकलून देणार आहे बाकी। किंवा याच्यावर टोपली वगैरे पालथी घालणार, बरोबर लोखंडी टोपली। हा, एकदा हलून घ्यायचं आहे मस्त। त्याच्यामध्ये काहीच नाही टाकलेलं बघा आपण, जिरे नाही, काही नाही, काही एकदम साधा भात आहे पण एकदम छान भात लागतो आहे। ह्याला झाकून जर ठेवून आपण एक तासाने जर परत आलोत तर ह्या हे जे भांडं दिसतं आहे ह्या भांड्याच्या वर भात येऊ शकतो आहे, इतका भात शिजतो तो चांगला फुगतो। नंतर ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया, कारण याला उकळी फुटत नाही। बघा धातूचं भांडं नाही त्यामुळे याला जास्त उकळी फुटत नाही। असंच कुंभार मामांकडून आणलेलं आहे हे भांडं। आपण झाकण ठेवलंय, आता हे असंच राहू दे, त्याच्यावर दुसरं काहीच टाकायचं नाही। फक्त वरून जर काही कुत्रं मांजर येऊ नाही येत तर नाही गरमीमुळं, पण तरी पण आपण एक झाकण ठेवायचं वरून एखादं टोपलं पाणी टाकलं। मंडळी या भात खायला, भात शिजत आहे इथं बघा, आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत। हे बघा हे विकास भाऊ आहेत आणि पलीकडे बाळू महाराज आणि कॅमेरामॅन आपले जयराम दादा। आज या सगळ्यांसाठी आपण भात बनवला आहे आणि भात बनवायची आपली एकदम गावरान पद्धत आहे बघा। गाडग्यामध्ये भात शिजवला आहे आपण, गाडगं म्हणजे मातीचं भांडं बनवून घेतलेलं आहे आपण एक, आणि हे कुंभार मामाकडून भांडं बनवून आणलं आहे। त्याच्यामध्ये भात शिजू घातला आहे, पाणी थोडंसं जास्त घातलं आहे आणि एक कप भर तूप टाकलेलं आहे। अगदी स्वादिष्ट तुपातला भात आज आपल्याला गावरांचं वरती बघायला भेटणार आहे आणि खायला पण भेटणार आहे। तर गावरान पद्धतीची ही रेसिपी खायला खूप मजा येणार आहे आणि खायला बी गावाकडचे गावरान माणसं आहेत त्यामुळे एकदम भारी बेत होणार आहे। कसं काय वाटतं विकासराव, खाल्ल्याशिवाय काय करणार? करणारच नाही, सगळ्यात अनोखी आणि वेगळी पद्धत नाही असली पद्धत आम्ही गावरांवर पहिल्यांदाच बघितली। बाळू बाळू महाराजांनी इकडे बघा दगड मांडलेत वरून, दोन दगड मांडलेत। ते दगड जर गरम झाले तर फुटू शकत, काही गरज नाही दगड मांडले तसे, पण ठीक आहे आता मांडलेत तर आपण राहू देऊया। आपण आता तासभराने काय करू, ह्याच्याकडे चक्कर मारू तोपर्यंत कुस्त्या ते बघून घेऊ आपण। शिजल्याच्या नंतर आपण येऊया ह्याच्याकडे, अंधार पडेल तोपर्यंत कारण मावळ तिकडे सूर्य गेलेला आहे, पण आपण बघूयात काय होतं एका तासभरानं। बळू या आता झालेलं समजा, कारण आम्ही तासभरान जेव्हा येतो त्यावेळेस लाईट वगैरे काही नसतो। बिहाइंड द सीन बघा हे, अरे बाळा असं ले काय खायला उपशीत ना काकू, लक्ष ठेवा। शंकू बाया कुठं गेला? तर मंडळी आत्ता आम्ही आलो होतो यात्रेवरून आणि तुम्हाला माहिती आहे की आपण भात शिजवायला घातलेला आहे, तब्बल 1.5 तासानंतर भात आपला कसा झाला आपल्याला बघायचं आहे। सगळ्यांना उत्सुकता लागली होती, परंतु यात्रेमधल्या कुस्त्या बघून आम्हाला इकडे येता नाही आलं आणि खूप ट्रॅफिक असल्यामुळे लवकर नाही येत आलं। आता जी जाणते मी घरी आले, सगळे घरी आलेले आहेत। आता आपण जाणार आहेत आपल्या त्या चुलीकडं आणि बघणार आहेत तो आपला भात नेमका का। मित्रांनो बघा अंधार झालाय, मोबाईलचा टॉर्च लावलाय आपण, अंधारातून वाट काढत काढत तब्बल 1.5 तासानंतर बरं का, 1.5 तास शिजलेला आहे। जास्त हार जाळणं होता तिथं, आपण गौऱ्या लावलेलो आहे त्यामुळे व्यवस्थित शिजला असेल, पण बघूया काय झालं नेमका। चला मंडळी अंधारामध्ये चाललोय आपण भात खायला, चला। तर मंडळी बघा आपण ह्याच्यावर टोपलं काढल्यावरचं झाकण आणि अजूनही तो गरम वाफा निघायचा बरं का, काढाबरोबर बाळू महाराज। अरे वा एकदम गाळ झालाय राव, कलर बघा पिवळा कलर आला, एकदम भारी शिजलाय। बघूयात आपण घ्या बघू का, हात घालू गरम बघा गरम, नाही नाही गरम आहे का बघा, नाही थंड झालं। अरे बाप हे बघा इतकं लुसलुसीत झालं नाही पोळत सुरू। तर हे बघा आपण काढून घेऊया, जाऊ घरी घरी जाऊन खाणार आता मस्त पैकी आपण। हे बघा बघू शकताय साईडने थोडा लाल लाल झालाय, म्हणजे चांगला भात शिजला एकदम झालाय पण म्हणजे त्याचं गरमीपणा बघा अजून तुपामुळे एकदम त्याला चमक आलेली आणि पिवळा कलर दिसतोय। मंडळी हे बघा आपण भात इकडे घरी आणलेला आहे आणि आता आपण सगळ्यांना वाढणार आहेत। आता शक्यतो मधला जास्त करून घेऊया आपण, कारण साईडला थोडा डागलेला असू, एकदम छान असा शिजलेला आहे, एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे, एकदम काळा झालाय बरं का, तो पण
तुपाचा वास लई भारी. अशी रेसिपी आजपर्यंत कुठेच दाखवलेली नाही. जी रेसिपी आपण एकदम मातीमध्ये हे भांडं ठेवून हा भात शिजवलेला आहे. एकदम गावरान पद्धती जुन्या काळात असं बनवायचे. आता आम्ही तरी मातीचं भांडं घेतलं आहे, पण या रेसिपीमध्ये सुती कपड्यामध्ये जरी भात टाकला आणि तो जमिनीमध्ये गाडला गेला तो पण शिजतो. त्याची टेस्ट लई भारी लागते बरं का. टेस्ट एक नंबर आहे. वा, तुपामुळे एकदमच स्वादिष्ट आहे. आणि हिरवे आपण जो खातो ना त्याच्यापेक्षा एक वेगळीच चव आहे. जिजा खा, खूपच छान आहे. कसा लागतो जिजा? लय भारी झाला. जिजाला पण खूप आवडलेलं आहे. आता आपण दूध घेऊया. खा विकासराव. चटणी घेणार त्याच्यात. चटणी का? कसा लागतो? एकदम भारी. बाळासाहेब असा कधी खाल्ला नाही. एक तर घास का. आता दूध येण्याची वाट बघतात बाळासाहेब. दुधाशिवाय पहिलवान म्हणजे खातच नाहीत काही. भर लागतंय. मी खाऊन बघतो. भर लागतं राव करत. आपलं सर विकासनी चटणी घेतली आहे. विकास भाई आता चटणी घेतली. चटणी चटणी घेतली आपण. बाकीचे सगळे नाही दूध घेणार तुम्ही. दूध घेऊया आता. अंकल काळ लागल मग सर. दूध आणलंय आता. कशी झरणार निष्ठन. हे बघा दूध. सगळ्यांना दूध घ्या मंडळी. रात्रीचा व्हिडिओ असल्यामुळे जास्त क्लिअर येत नाही आहे, कारण आपण एवढी व्यवस्था केली नव्हती लाईटची वगैरे. पण एक रेसिपी कशी झाली तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आता बघा दुधामध्ये पण फार छान लागणार आहे. आणि लाईट जरा कमी असल्यामुळं टॉर्च लावून आम्ही तुम्हाला शेवटचा पण दाखवण्यासाठी त्या ठिकाणी. बघा तुम्ही दूध घेतलं एक वेगळी चव झाली. अजून एकच नंबर चव. तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या जेवायला. खरं सुंदर झालंय. आता काळे चेहरे दिसत आमचे. सुंदर झालंय. एक नंबर झालंय. म्हणजे गावरान पद्धतीचं गावरान चव. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. फेसबुकवर जर बघत असाल ना आपल्या या चॅनलला फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद.